कोल्हापुरात राजेंद्र नगर मध्ये गँगवॉरचा भडका उडाला. अट्टल गुन्हेगार तरुणाचा चार तरुणांच्या टोळीने खून केला. शहरातील टाकळा खाणीजवळ तरुणावर टोळीने तलवारीने 17 वार केले. खुनाची माहिती कळताच राजेंद्र नगरातील तरुणांनी सीपीआय रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. पालघर मध्ये बनावट नोटांची छपाई होत असल्याचं समोर आलंय. ठाणे क्राइम ब्रांचने 2000 बनावट नोटा जप्त करत दोघांना अटक केली होती. तपासात या बनावट नोटा पालघर जुना सातपाटी इंडस्ट्रियल इस्टेट मधील एका कारखान्यातून छपाई केल्याचं निष्पन्न झालं. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी बनावट नोटांची छपाई केली जात असल्याचं तपासात समोर आलंय. नाशिकमध्ये पीएफआय प्रकरणी मालेगावातून अटक केलेल्या मौलानाला 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा मौलाना राज्यभरातील 28 आरोपींपैकी 16 आरोपींच्या संपर्कात होता. हा मौलाना इमाम काउन्सिलचा अध्यक्ष आहे. यापूर्वी मालेगावातून 2 पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 500 किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आलाय. महापालिकेच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाने 5000 रुपयांची दंडात्मक वसुलीही केली आहे. गोंदियात मोबाईल चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मोहित मेश्राम या आरोपीकडून 6 मोबाईलसह 47,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपीकडे एक लेडीज बॅग आढळली. या बॅग मधील धातूची मूर्तीही जप्त करण्यात आली आहे. ही बॅग चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. सांगलीतल्या कुंडल परिसरात शॉर्ट सर्किटमुळे 15 एकर ऊस जळून खाक झाला. शेतातल्या वीज वितरण कंपनीच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली. काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. ज्या सुमारे 15 एकरातला ऊस आणि ठिबक सिंचनाचे पाईप जळून खाक झाले. तब्बल 15 एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील उमर सांगवी या गावातही घडली आहे. यावेळी संजय पाटील आणि विनोद पाटील या दोन शेतकऱ्यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुलडाण्यातल्या यात्रेत पाळणा तुटल्यामुळे एक महिला गंभीर जखमी झाली आहे तर बाकीच्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. मेहकरच्या कंचनी महाराजावरील उर्स शरीफ अर्थात यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेत अनेक पाळणे लावण्यात आले. या काही महिला या पाळण्यावरती बसल्या होत्या मात्र अचानक तो तुटला आणि हा अपघात झाला. यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुण्यातील दौंड पाटस मार्गावर दुचाकी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. दुचाकीनं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानं हा अपघात झाला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यानं दुचाकीस्वार धडकल्याचं बोललं जात आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे